बिग बॉस मराठीचा पहिला दिवस खरंच स्पर्धकांसाठी मजेशीर ठरला, कारण सुरुवातच दे धक्का या गाण्याने झाली, तर उदय गंभे उदय हे देखील गाणं बिग बॉसने लावलं, त्यामुळे सगळ्यांनी ताल धरत आपली सकाळ खूप सुंदर केली. मात्र बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासूनच बिग बॉसच्या कॅमेऱ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना अभिनेत्री मीरा जगन्नाथ दिसते. अहो खरंच सुरुवातीला येताच मीराने मला सिंगल बेड हवा यावरून वाद घातला होता, तर सकाळ होताच मला नाश्ता कमी पडला अशी तक्रार स्नेहाजवळ केली आणि सकाळी सकाळी वादविवादाला सुरुवात झाली. नाही फक्त प्रश्न माझा नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आमच्याकडे ड्युटी आहे तर तुम्ही, पण मेन काय असं नाही म्हणू शकत की तुम्ही करता, हे चुकीचं आहे. मीरा मी वाद घातला इथे, मीरा मला नाही ऐकायचंय. मीरा मी काय बोलते तुला कळत नाहीये का? ही कुठली पद्धत आहे तुझी हे असं असं करायची? मग काय, सुरुवातच वादाने केली तर मग दिवसही तसाच जाणार. मीरा खरं तर बेडरूमची मालकीण आहे, त्यामुळे तिला बेडरूम स्वच्छ आणि क्लीन ठेवायला सांगितले, त्यामुळे तिने लगेचच जयला सांगितले की टॉवेल उचलून ठेव. जय म्हणाला हो माझी अंघोळ नाही झाली, हा सुखा टॉवेल मी ठेवतो. यावरून जयने इशाऱ्याने डोकं नाही असं म्हणाला. मग काय, हे पाहिलं मीराने आणि त्यावरून मीरा चांगलीच भडकली. मला डोकं नाही असं म्हणू नकोस असं म्हणत वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. त्यामुळे तसं बघायला गेलं तर अजून हे एकमेकांमध्ये जेल देखील झाले नाही आहेत, त्या आधीच वादविवादाला सुरुवात झाली. डोकं आहे मला, तू असं केलंस पण मी पाहिलं ना, पण मी पाहिलं ना, तुला बोललो का? एक मिनिट, तू बोलला नाही, मी तुला बोललो का? एक मिनिट, मी तुला बोललो का? मी तुला बोललो का? पण मी तुला बोललो का? तुला बोललो का? मी ओरडू नको, मला पण ओरडता येतं, मला पण ओरडता येतं. अरे मी तिकडे माझा जो टॉवेल आहे ना सुकलेला, मी अंघोळीला गेलोच नाही बरोबर, तो तिकडे बेडवरती फोल्ड करून ठेवलेला. ती मला बोलते की उचल उचल उचल. सो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी.